आणि आता देशभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आणखीन एक नवा ट्विस्ट समोर आला. बिहार पोलीस मुंबई पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून रवाना झाले. चर्चा अशी आहे की बिहारच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांच्याकडून ही चौकशी सुरू आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेनं सर्वात आधी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. सुशांत इतका कमजोर नव्हता की तो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलेल असं विधान अंकिता लोखंडेनं केलंय. मागच्या काही दिवसांपासून सुशांत उदास होता. मार्च 2016 सुशांतबरोबर शेवटचा संवाद झाला होता असं सुद्धा अंकितानं न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीनं आपलं मौन सोडलंय. आपण निर्दोष असल्याचा दावा रिया चक्रवर्तीनं केला आहे. यासाठी तिने एक व्हिडिओसुद्धा जारी केला आहे. या व्हिडिओच्या शेवटी सत्यमेव जयते असं रिया चक्रवर्तीनं म्हटलं आहे. सुशांत सिंह आत्महत्येनंतर ईडीकडून केस फाईल करण्यात आले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता ईडी तपास करणार आहे. ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकार सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करू शकतं हे आता स्पष्ट झालंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ईडीकडून सुशांत सिंह याच्या संपत्तीबद्दलच्या चौकशीची मागणी केली होती. यानंतर लगेचच ईडीकडून त्याची दखल घेण्यात आली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हा तपास ईडीकडून होणार आहे. पुराव्यांच्या आधारे मुंबई पोलिसांचा तपास योग्य रीतीनं सुरू असल्याचं मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय. पोलीस सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी लवकरच निष्कर्षापर्यंत पोहोचणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलंय. सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्यांना पाटील यांनी या माध्यमातून उत्तर दिलं आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सुद्धा केली आहे. सर्वांच्याकडून सीबीआय तपासाची मागणी होती, त्यामुळे राज्य सरकारनं सीबीआय तपास करावा अशी त्यांची मागणी आहे. याबद्दल खासदार चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची सुद्धा माहिती कळते. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा या मागणीसाठी अभिनेता शेखर सुमन यानं नुकतीच राज्यपालांची भेट घेतली. मुंबई पोलीस योग्य दिशेनं तपास करत नसल्याचं शेखर सुमननं म्हटलं आहे. सुशांत सिंगची कंपनी विविडरेज रियालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड मेसर संदीप श्रीधर यांची रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीनं ऑडिटर म्हणून नेमणूक केली होती. तर डॉक्युमेंट्सवर आपण तारीख पाहिली तर 1 ऑक्टोबर 2019 या दरम्यानची ही नियुक्ती होती. ज्यावेळेस सुशांत नैराश्यात होता मुंबई पोलिसांनी देखील सांगितलं होतं की 2019 सुशांत नैराश्याचा शिकार झाला होता. रिया चक्रवर्तीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. 4 महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ असून रियानं हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा पोस्ट केला होता. रिया आणि तिचे मित्र गप्पा मारत बसले होते. यात रिया एकदम टपोरी भाषेत बोलते, त्यामुळे डॉनच्या भाषेत बोलणारी रिया सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. आणि आता काही राजकीय बातम्यांकडे वळूया. ठाकरे सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आणीबाणीच्या काळात जे बंदिवान होते या लोकांना पेन्शन देण्याची एक योजना सुरू करण्यात आली होती, मात्र ठाकरे सरकारनं ही योजना बंद केली आहे. कोरोनामुळे तिजोरीत पैसे नसल्याचं कारण देत ही योजना तूर्तास बंद करण्यात आली आहे. भाजपचे 40 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. फुटणाऱ्या 40 आमदारांची यादी तयार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सक्षम विरोधी पक्षनेते आहेत हे कबूल करतील त्याच दिवशी भाजपातील 40 आमदार फुटतील असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. राज्यामध्ये ज्या निविदा आल्या होत्या त्यापैकी नंदुरबार येथील सगळ्यात कमी असलेल्या निविदेनुसार शालेय पोषण आहाराचं कंत्राट देण्यात आलं. यात सरकारचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. यात काही गैर असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. देशातील लोकसंख्येच्या केवळ 5% लोक कोरोनामुळे बाधित होऊ शकतात आणि केंद्र तसंच राज्य सरकार 95% लोकांवर अन्याय करत आहे अशा प्रकारची टीका प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केली. येत्या 1 तारखेपासून सगळ्यांनी आपली दुकानं आणि व्यवहार हळूहळू सुरू करावेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे. बकरी ईद मुस्लिम बांधवांनी आणि रक्षाबंधन हिंदू बांधवांनी मोकळेपणानं साजरं करावं असंही त्यांनी म्हटलं आहे. आज औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. हा कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर भाषणात
भर पावसात भाषणासाठी उभे राहिले. यावेळेला बोलताना पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळतं अशी कोपरखळी दानवे यांनी पवार यांना लगावली. आता मी पावसात भाषण केलं तर पुढच्या वेळेस यश हमखास मिळणार असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आर्थिक दुर्बल घटकांना दुहेरी आरक्षण मिळणार नाही हा निर्णय दुर्दैवी आहे असं मत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. राज्यात जन्मलेल्या व्यक्तीला कोणत्या आरक्षणात भाग घ्यायचा याचा वैयक्तिक अधिकार असल्याचंही दरेकर म्हणाले. मराठा समाजाचा अधिकार काढून घेऊन सरकारनं त्यांच्यावर अन्याय केला आहे असंही दरेकर यांनी नमूद केलं. ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना 2 वर्ष तडीपारीची नोटीस देण्यात आली. जिल्ह्यातून ही तडीपारीची नोटीस देण्यात आली. एकूण 5 विभागाकरता ही नोटीस कायम असेल. ठाणे ग्रामीण, ठाणे, नवी मुंबई, वसई या पोलिसांनी त्यांना ही नोटीस बजावली. वसई पालिका आयुक्त दालनात त्यांनी आंदोलन केलं होतं त्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं राज्यातील मंदिरांबद्दल सुद्धा आता राजकारण सुरू झालंय. 5 ऑगस्टला राम मंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार आहे. यावेळेला राज्यातील सगळी मंदिरं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुली ठेवावीत अशी मागणी राज्यातील उत्तर भारतीय मोर्चानं केली आहे. याबद्दल उत्तर भारतीय मोर्चाचं भाजपचं शिष्टमंडळ नुकतंच राज्यपालांना भेटलं. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातील मुस्लिम नेते बकरी ईदच्या मुद्द्यावरून अद्यापही चांगलेच नाराज आहेत. काँग्रेस नेत्यांनी याबद्दल आता उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. या प्रकरणी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी, माजी मंत्री नसीम खान यांनी सरकारवर थेट तोफ डागले. ऑनलाईन बकरी खरेदी करणं कठीण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. बकरी ईदवरून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बकरी वाहतूक शहरात करू न दिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. News 18 लोकमतच्या बातमीची शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतली आहे. शालेय पोषण आहारातील 200 कोटींच्या टेंडर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. शिक्षण विभागाच्या उपसचिवांना असे आदेश देण्यात आले आहेत. भाजपकडून दूध दरवाढीच्या संदर्भात आता तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळेला कोणतीही हिंसा न करता हे आंदोलन करण्यात येईल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर उत्पादकानं डेअरीला दूध न घालण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. दरम्यान आम्ही उद्या दूध संकलन करणाऱ्या गाड्या अडवू पण गाड्या फोडणार नाही असंही पाटील म्हणाले आहेत. शनिवारी दूध उत्पादकांनी राज्यव्यापी एल्गार पुकारला. चावडीवर दुधाचा अभिषेक करून आंदोलन करण्यात येणार आहे. किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं ही घोषणा करण्यात आली आहे. दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव देण्याची मागणी आहे. तसंच दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. आणि आता राज्यभरातल्या कोरोना संदर्भातल्या बातम्या. राज्यात दिवसभरात 10,320 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 7,543 रुग्णांना घरी सोडण्यात आलंय. दिवसभरात 265 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालाय. बरे होण्याचा दर आता 60.68 पर्यंत वाढला आहे. पुणे विभागामध्ये बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4,754ची भर पडली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3,825 कोरोना रुग्ण वाढले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 82,924 गेली आहे. तर सध्या 28,542 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 121 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची यवतमाळ जिल्ह्यातली संख्या 1,074 झाली आहे. सध्या 451 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात आजच्या दिवसभरात 154 नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 1,839 पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात विविध रुग्णालयात मिळून 859 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यास गाफील राहू नका. शरीरात अँटीबॉडीज निर्माण झालेल्यांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता आहे अशी माहिती वैद्यकीय संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिली. जे जे रुग्णालयातील कोरोनामुक्त डॉक्टरला पुन्हा कोरोनाची लागण झाली या पार्श्वभूमीवर डॉक्टर लहाने यांनी दिलेला सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे.
बीडमधील शासकीय रुग्णालयानं व्हेंटिलेटर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले होते. हे व्हेंटिलेटर बंद पडल्यानं एका रुग्णाची चांगलीच तडफड झाली. अर्धा तास तांत्रिक कारणामुळे हे व्हेंटिलेटर बंद पडल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णाची तडफड सुरू असताना डॉक्टरांनाही काय करावं हे सुचत नव्हतं. त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनीच या दरम्यान धावपळ केली आणि ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न केला. हे सुद्धा सगळं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय. या रुग्णाचा 2 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोल्हापूरच्या CPR रुग्णालयामध्ये 10 व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत पडून आहेत, त्यामुळे CPR रुग्णालयात व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे बंद अवस्थेतील व्हेंटिलेटर सुरू करण्याची मागणी आता पुढे येते. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 188 व्हेंटिलेटर आहेत, तर CPR रुग्णालयातील 54 पैकी फक्त 43 व्हेंटिलेटर्सच सध्या सुरू आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळच्या रांजणवाडी इथे 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घ्यायला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर तिथल्या नागरिकांनी हल्ला केला. यामध्ये 3 गाड्यांची तोडफोडसुद्धा करण्यात आली. इथे गेलेल्या कर्मचाऱ्यांवर काही जणांनी दगडफेक केली, तसंच प्रक्षुब्ध जमावानं हातात काठ्या घेऊन हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ITI प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे. 1 ऑगस्टपासून प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होतील. मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकारची माहिती दिली. कोरोना संकटाच्या काळात परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीसाठी युवा सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले. अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय आणखी लांबण्याची चिन्ह आहेत. UGC परीक्षा घेण्याच्या निर्णयाला या याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं आहे. झोपडपट्टीमुक्त शहरं तयार करण्यासाठी काही नियम शिथिल करावे लागतील, यात काही आमूलाग्र बदल करावे लागतील अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईमध्ये 370 SRAचे प्रकल्प अडकलेले आहेत. कोविडचा सर्वत्र फैलाव हा झोपडपट्टी क्षेत्रात आहे. साथीचे आजारसुद्धा इथेच मोठ्या प्रमाणात फैलावतात, असंही शिंदे म्हणाले. अडकलेले सर्व प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. कोरोनाबाधित महिलेनं जुळ्यांना जन्म दिला आहे. पुणे महानगरपालिकेच्या सोनवणे रुग्णालयामध्ये भवानीपेठ परिसरात एका कोविडबाधित महिलेनं सुदृढ अशा जुळ्या बाळांना जन्म दिला. बाळ आणि काही या तिघांचीही प्रकृती उत्तम आहे. P1 आणि P2 बंद करत सरसकट दुकानं सुरू ठेवा आणि शनिवार रविवार कडक लॉकडाऊन करा अशी मागणी पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी केली आहे. मात्र व्यापाऱ्यांची ही मागणी पालिका आयुक्तांनी पुन्हा एकदा फेटाळून लावले. Unlock 3 मिशन बिगिनच्या माध्यमातून आपल्याला सगळे व्यवहार सुरू ठेवायचे आहेत, पण टप्प्याटप्प्यानं, असं आयुक्तांनी नमूद केलं. नागपुरामध्ये कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेलेली नाही, ती नियंत्रणात आहे, त्यामुळे लॉकडाऊन वाढवणार नसल्याचं बैठकीनंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागपूर शहरात तूर्तास तरी लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. लॉकडाऊन लावल्यानं अनेक व्यवहार बंद पडतात, आर्थिक दुष्परिणामसुद्धा होतात, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. ऐन पावसाळ्यात मुंबईकरांवर पाणी कपात ओढवणार आहे. मुंबईमध्ये 20% पाणी कपात होते आहे. 5 ऑगस्टपासून ही पाणी कपात लागू होईल. धरण क्षेत्रामध्ये पाऊस कमी झाल्यानं पाणीसाठा वाढला नाही, त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई गोवा हायवेच्या अधिकाऱ्यांना कणकवलीकरांनी चांगलंच धारेवर धरलं. फ्लायओव्हरचा स्लॅब कोसळल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत. बांधकाम अभियंत्यांच्या देखरेखीखाली सुरू असल्याचा आरोप हा यावेळेला करण्यात आला. संतप्त नागरिकांनी अशी गोष्ट पुन्हा होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांचीच असल्याचं नमूद केलं आहे. तिकडे कणकवलीमध्ये मुंबई गोवा हायवेच्या नव्या फ्लायओव्हरचा स्लॅब कोसळल्यामुळे पुन्हा एकदा हायवेच्या कामाचा निकृष्ट दर्जा अधोरेखित झाला आहे. सुदैवानं स्लॅब कोसळला, त्यावेळेला इथून कोणतीही वाहनं ये जात करत नव्हती, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र अगदी 15 दिवसांच्या आतच कणकवलीमधली ही दुसरी घटना आहे, त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. कणकवली फ्लायओव्हरचं सुरक्षा ऑडिट होईपर्यंत या हायवेचं काम चालू देणार नाही, अशा प्रकारचा स्पष्ट इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला. कणकवलीतल्या कोसळलेल्या फ्लायओव्हरची राऊत यांनी नुकतीच पाहणी केली. ठेकेदार आणि हायवेचे अधिकारी लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी बिबट्या जेरबंद करण्यात आला. 31 दिवसांमध्ये 6 बिबट्यांना वनविभागानं पकडलं आहे. चांदगिरी शिवारामध्ये शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता. दारणा नदीकाठावर हे सगळे 6 बिबटे पकडण्यात आले. अनेक बिबट्यांचा या भागात वावर अजूनही सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या कशेडी घाटात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात टँकर चालकानं रासायनिक सांडपाणी थेट नैसर्गिक ओढ्यात सोडलं, त्यामुळे ओढ्यातले मासे आणि जलचर मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधले कांद्याचे भाव घसरले आहेत. कांद्याला 2 रुपये ते कमाल 6 रुपये असा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. लासलगाव मनमाड येवला यासह नाशिकच्या ग्रामीण भागातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवली गेली आहे. कोरोना महामारीच्या दुष्टचक्रात शेतकऱ्यांवर बोंडअळीच्या संकटानंतर आता बहरलेल्या मूग पिकावर गेल्या 2 आठवड्यात बेंडका रोगाचं आक्रमण झालं आहे. या रोगामुळे मुगाची पिकं उद्ध्वस्त होत आहेत. तेल्हारा तालुक्यात खरीप हंगाम उभारणीसाठी तसंच मशागतीसाठी शेतकऱ्यांच्या खिशात येणारं नगदी पीक म्हणजे मूग असतं, पण या पिकावर अचानक बेंडका आजार आल्यानं उभं शेत आता नष्ट करण्याशिवाय कोणताच पर्याय शेतकऱ्यांसमोर शिल्लक राहिलेला नाही. एका शेतकऱ्यानं आपलं पीक नष्ट केलं. हिंगोली जिल्ह्यातील नागनाथ तलाव ओसंडून वाहू लागलाय. पाऊस कमी पडल्यामुळे हा तलाव तसा कमी प्रमाणात भरतो. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे हा तलाव तुडुंब भरला. सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याची दृश्य ही अतिशय अप्रतिम आहेत. नागनाथ तलावाची ड्रोन कॅमेऱ्यातून दिसलेली ही खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचं निधन झालं. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं होतं. ते राज्याचे पहिले मुख्य सचिव होते. त्यांचा यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत कामाचा प्रदीर्घ अनुभव राहिला. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये राम प्रधान यांची भूमिका महत्त्वाची होती. तसंच पंजाब शांतता करारामध्ये सुद्धा प्रधान सरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. काँग्रेसचे आमदार गेल्या अनेक दिवसांपासून जयपूर इथे राहत होते, मात्र या आता आमदारांना जैसलमेर इथे हलवण्यात आलंय. विरोधकांच्याकडून आमदारांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत अशोक गेहलोत यांनी सर्व आमदारांना हलवलं आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण, मास्क बांधा, हात वारंवार धुवा आणि गरम पाणी प्या. काळजी घ्या.